मुतगा गावच्या वेशीत अश्वारूढ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची धार्मिक पद्धतीने पूजा करून शिवजयंती साजरी करण्यात आली. शासकीय तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. छायाचित्रकार वाय बी बिरादर यांच्या अनमोल सहकार्यातून मूर्ती चौथाऱ्याला रंगरंगोटी करून पुष्पहार घालून सजविण्यात आले होते. अशा या अश्वारूढ प्रतिमेला श्रीरामसेना हिंदुस्थान व गावातील शिवप्रतिष्ठित युवकांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन शोभा वाढविली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील चौगुले व निवृत्त सैनिक सातेरी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल संबोधित केले. आम्हाला जाता जाता लाभलेले मारुती हिरामणी यांनी खूप सुंदररित्या सांगितले की शिवरायांचे आचार विचार हे आम्ही फक्त जसे मासे वर पोहतात तसं न घेता आपल्या पूर्ण अंगात बिंबले पाहिजे, रक्तात बिंबले पाहिजे, तरच हे हिंदुत्व व हिंदू राष्ट्र टिकेल. या भारतमातेच्या चरणी आम्ही जर एक थेंब जरी रक्त चुकून सांगलं असेल तर ते आमचं पुण्य समजावं व आम्ही सर्वांनी आज आपण शिवभक्त न बोलवता न कुणाला मॅसेज पाठवता एवढ्या मोठ्या संख्येने जमलात या शिवजयंतीसाठी सर्वांचे मी आभार मानतो व आजची ही शिवजयंती आपण सर्वांनी मिळून साजरी केलेली आहे. असेच पुढेसुद्धा जे हिंदुत्व हिंदुस्थानाचे व हिंदुत्वाचे कार्यक्रम असेल ते सर्वांनी मिळून करूया असे सर्वांना विनंती करतो व आजचा हा शिवजयंतीचा उत्सवाचा कार्यक्रम संपला असे जाहीर करून सर्वांनी प्रसाद घेऊन जावे असं विनंती करतो. शिरच्या जोरावरती अखंड निर्मसनाच्या लक्ष्मीची पूजा बनणारे छत्रपती शिवराय ज्यांच्या बलिदानातून तुम्ही आम्ही आज हिंदू म्हणून आहोत, या हिंदू धर्मासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि आपण या देशामध्ये अशा जयंती असो सुखदुःखाचे कार्यक्रम अशी शांततेने अशा मोठ्या प्रमाणे साजरे करू शकतो तर एकमेव कारण म्हणजे आपल्या भारतमातेच्या सरदिवसी या भारतमातेचं पवित्र रक्षण करणारे आपले भारतीय जवान आणि तुम्हा आम्हाला लाखो तरुणांना देशाधर्माचं वेट लावणारे देशासाठी जगावं कसं, देशासाठी मरावं कसं आणि देशावरती आलेले संकट ठेचून मारावं कसं हे सांगणारे तुमचे आमचे गुरुवर्य आदरणीय श्री संभाजीराव विनायकराव भिडेगुरी यांना आपण तुमचं वंदन. बंधनो, आज आपण जी जयंती साजरी करतो आहे ती इंग्रजी तारखेनुसार आहे. महाराष्ट्र असो या देशामध्ये असो छत्रपती शिवरायांची अनेक वेळा जयंती साजरी होते. तारखेनुसार 19 फेब्रुवारी फाल्गुनवद्य तृतीया तिथीनुसार जसं आपण अक्षय तृतीयेला परंपरेनुसार म्हणजे शिवजन्मोत्सव शिवजयंती आणि साजरा केला जातो. परंतु ते करण्याचा हेतूचा मार्ग काय, हे केल्यानंतर हिंदुस्थानामध्ये परिवर्तन काय होणार आहे, खरोखरच शिवछत्रपती आत्मसात होत आहेत काय, केवळ नावापुरतं शिवजयंती होते, शिवरायांचा जय जयकार होतो, खरोखरच शिवरायांचा जय जयकार जर हिंदुस्थानात होत असेल तर शिवरायांचे विचार आपल्या आत्मसात होणं अत्यंत आवश्यक आहे आणि पुष्पहार अर्पण करून नमन करण्यात आले. यावेळी उमेश पुरी, बाहू पाटील, धनंजय पाटील, लक्ष्मण रामजी, गजानन कणबरकर, सचिन पाटील आणि सुनील कोलकार व इतर उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.